आमच्या गावातली अडचण एकच आहे की थोडस वारावादन आलं काय झालं की एकदम लाईट जाती, रात्रभर येत नाही दोन्ही, दोन तीन महिन्यापासून असाच प्रकार चालू आहे. आणि या प्रकारामुळे लहान लहान लेकराला बायाला एवढं परेशानी व्हावं लागती. 1 किलोमीटर दिलकडून पाणी आणण्याची फार मोठी अडचण आहे. या अडचणीला 1985 आमच्या गावामध्ये ही लाईटची तार झालेली आहे, तार पूर्ण जीर्ण झालेली आहे, आम्ही पूर्ण कमड्या बांधलेल्या आहेत, एखाद्याच्या कोणाच्या घरावर पडायले कधी काय व्हायला याच्यामुळे खूप काही प्रॉब्लेम आलेली आहेत. त्यामुळे आम्हाला गावकऱ्याची विनंती आहे की डीपी लवकरात लवकर दुरुस्त केला पाहिजे, डीपीला केबल नवीन टाकला पाहिजे, नवीन पूर्ण केबल गावामध्ये पूर्ण टाकला पाहिजे, कारण तार जीर्ण झालेली आहेत, कधी कोणाची जीवितहानी होईल हे काही सांगता येणार नाही. त्यामुळे शासनानं याची दखल घ्यायला पाहिजे असं आमचं मत आहे. आज गावातील परिस्थिती पाहता आज 2 महिने झालं गावातील लाईनीचा लपंडाव चालू आहे आणि या लाईनीला बघण्यासाठी विद्युत मंडळाचे कोणतेही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत. फोन जरी केला असता तरी हे उडवाडीचे उत्तर देण्यात येत आहेत. तरी मी गावकऱ्याच्या वतीनं त्यांना सांगू इच्छितो, प्रशासनाला सांगू इच्छितो आणि विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्याला पण सांगू इच्छितो की आपण जर यावर काही कारवाई केली तर बरं राहील, नाहीतर अन्यथा आम्ही तुमच्या या ठिकाणी उपोषणाचा एक ठाम इशारा त्यांना देण्यात येत आहे. या ठिकाणी गावात जर पाण्याची व्यवस्था पाहिली तर पाण्याची व्यवस्था फक्त एक हापसा आहे, एक कुपनलिका आहे आणि त्या ठिकाणी सर्व गावकऱ्याचा लोड हा एकाच कुपनलिकेवर असल्यामुळं गावातील काही नागरिक दूरवर जात आहेत पाणी आणण्यासाठी. त्यामुळं प्रशासनानं लाईनीची व्यवस्था जर तात्काळ जर केली तर अडचण, पाण्याची अडचण ही दूर होईल आणि नागरिक हे त्रस्त होण्यापासून वाचतील. आणि गावातील नागरिक हे असं जर लपंडाव जर चालू राहिला तर गावातील नागरिक हे खूप आजारी पडत आहेत. त्याच्यामुळं प्रशासनाने याच्यावर त्वरित दखल घ्यावी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.